कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत संदीपजी बोराडे. येस, थँक्यू समीर. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आजच्या रजनी मधली आपण अनुभवतोय. एकीकडे आहे प्रयाग पर्णिका, स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली, आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सोमजाई गोंडगे. या दोन संघादरम्यान ही मॅच जरूर पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता तो या ठिकाणी प्रयाग पर्णिका स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमने, आणि सर्वप्रथम स्वीकारले ती मात्र फिल्डिंग. संदीप, आणखी एक महत्वाचा सत्कार आपण या मंचावरती करणार आहोत. डॉक्टर निलेश साळुंखे यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती या, आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. आणि प्रसादजी भासे जे विद्यमान उपसरपंच आहेत, आपण देखील स्टेजवरती या. प्रसादजी भासे, आपण खेळाडू होता ठीक आहे, परंतु आता उपसरपंच आहात, आपण मंचावरती यावं, आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. हा दोन्ही डॉक्टर आणि दोन्ही डॉक्टरच्या पिताश्रींनी, खरं तर डॉक्टर निलेश साळुंखे यांचे पिताश्री म्हटल्यानंतर एकदम कडक शिक्षक, प्रश्नच येत नाही. त्यांच्या बाबांच्या समोर उभं राहण्याची हिंमतही कोणाची नाही, आजही नाही कित्येकांची. अनेकांना त्यांनी घडवलं, अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले, तर आज मोठमोठ्या उच्च पदावरती ते कार्यरत आहेत. त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचा सुपुत्र डॉक्टर निलेश साळुंखे यांचा सत्कार या मंचावरती होत आहे. कोरोना काळात या दोन्ही डॉक्टरनी, डॉक्टर संजीव पाटील असतील त्याचबरोबर डॉक्टर निलेश साळुंखे असतील, यांनी केलेलं काम आम्हा सर्वांसाठी हे उल्लेखनीय आहे, आणि तुमची साथ आम्हाला नेहमीच लाभते. खूप खूप धन्यवाद. आणि डॉक्टर निलेश साळुंखे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतो आहे. सेलेरिओ MH02 1997 1997 या गाडीमुळे बऱ्याच गाड्या अडकलेल्या आहेत. आपण लवकरात लवकर सेलेरिओ कार बाजूला काढावी. आणि इथे मासला झाले सुरुवात, कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत संदीपजी बोराडे. येस, थँक्यू समीर भाऊ. या मॅच कडे अर्धीतच, एकीकडे उमरोली टीम, दुसरीकडे गुंडगे टीम आपल्याला पाहायला मिळतीय. नाणेफेक जिंकली होती ती मात्र उमरोली टीमने फिल्डिंग स्वीकारली, आणि सलामीची जोडी गुंडगे टीमची मैदानात पाहायला मिळतीय. एकीकडे आगे तो मात्र शंकर पारधी, दुसरीकडे तनुष शिलार, ही जोडी मैदानात आगे. स्ट्राईक रोटेट झालं, पहिल्या बॉल वरती एक धाव आली आहे स्ट्रायकर वरती. आपण पाहतो आता तनुष शिलारला आणि गोलंदाजी मार्क वरती. अर्थातच आपण ज्या नेहमी म्हणतो की कर्ज टेनिस क्रिकेट जगताला पडलेलं हे गोड स्वप्न. आकाश गाकर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी पॉइंट कडे बॉलला फेकला होता. दरम्यान एकेरी धाव, पुन्हा एकदा धावपळकावरती पाहायला मिळते. कधी कधी पाहायला गेल्यानंतर एक जबरदस्त झुंज देण्याचा प्रयत्न अगोदरच्या मॅच मध्ये जरूर अनुभवला. क्रिकेटमध्ये काय कमतरता आहे, परंतु दाखवून दिलं त्यावेळी भुतिवलीच्या गोलंदाजांनी सुद्धा, आणि त्याच्यानंतर सहजरित्या संकेतची बॅटिंग फार चांगली महत्वपूर्ण ठरली. आणि त्याच्यातही ओंकार भासेच्या बॅटमधून जो सिक्सर आला होता तो दैदिनीय होता. आणि या ठिकाणी मात्र उंचीवरती बॉल आहे, कोणतीही चुकी नाहीये. आकाश लोंगले चेंडू खाली थोडीशी गफलत जरूर करत होता शेवटच्या क्षणाला, परंतु इथे कॅच मात्र जरूर टिपलाय. सोमजाई गोंडगे टीमला, कारण मी नुकतंच म्हटलं होतं की कर्ज टेनिस क्रिकेटला पडलेलं हे गोड स्वप्न, आणि सहजरित्या त्याला फटकेबाजी करणं सोपं होतं, हे जाणायला पाहिजे होतं. ते मात्र शंकर पारधीने खरं म्हणायला गेलं तर तनयकडे तितका अनुभव जरूर आहे मैदानात, आणि तो कामी लावावा लागेल. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर आज सोमजाई गोंडगे टीमच्या बॅटिंग लाईन मध्ये थोडासा बदल जरूर पाहायला मिळालाय. अगदी एकतर खेळाडूंची कमतरता आहे की काय, आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर एक बदल बॅटिंग लाईनच्या ओपनिंग मध्ये जरूर पाहायला मिळालाय. गोलंदाज आकाश गायकर तिसऱ्या बॉल वरती जरूर मैदानात हवी झालाय. राईट राऊंड द विकेट, चांगला बॉल अगदी पुढ्यात दिला होता, परंतु इथे फलंदाजाने बॉलच्या अगोदरच फळी फिरकवली,
आणि त्याच्यानंतर मात्र इथे डॉटची संगता केली जाते. डॉटच्या मदतीने धावसंख्या तिथे स्थिरावले. चार बॉल, एक विकेट, दोन धावा. सामना तुल्यबलतेकडे नेण्याचा प्रयत्न आकाश गायकरचा. चांगला बॉल, अगदी बॉलचा विचार जर करायला गेला तर बॅटच्या बॅटरमध्ये बॉल होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा हा बॉल वळण घेताना दिसून आला. परंतु आकाश गायकर सध्या आपण पाहतोय मैदानात हाबी झालाय. सोमजाई गुणगे टीमच्या अशा तरी बॅटरला मैदानात अवतरावा लागेल की जिथे मोठी धावसंख्या उभारता येईल. एकतर मानंडरी पॉवर प्लेच्या षटकात धावा फार कमतरते ते तुम्ही म्हणेल. शेवटचा बॉल यावेळी आकाश गायकरचा, या षटकातला शेवटचा बॉल असेल. मानंडरी पॉवर प्लेचे पहिलं षटक. चांगला फटका आहे, हवाई सफर आहे, अतुल बॉल खाली येईल आणि फार मोठी चुकी, फार मोठी चुकी सध्या मी तर म्हणेल अतुल लोंगळीच्या बाबतीत पाहायला मिळाली. इतकी मोठी चुकी शेवटच्या क्षणी आकाश गायकरने सुद्धा झटका देण्याची पूर्ण तयारी केली, परंतु अतुल लंगळीने या बॉलला मात्र ड्रॉप केलं. खरं म्हणायला गेलं तर कॅच सहजरित्या होता, अगदी कोलून आला होता, परंतु काय चुकी झाली अतुल लोंगळेकडून हा प्रश्न जरूर आहे. परंतु इथे दोन धावा येतील. षटक क्रमांक एक मात्र समाप्ती पथावरती, एका विकेटचं नुकसान आणि दोन चार धावा धावफळकावरती लागल्या जात आहेत. क्षणी झेल ड्रॉप केला तोच गोलंदाज आता अतुल लोंगळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदान अजूनही मला आठवतंय, परंतु जरूर या काही बॉल नंतर ती चर्चा आपण मैदानात करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जितूबाई नाव यांच्या नावाने असलेली स्पर्धा आहे आणि खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय ना भैरवनाथ क्रिकेट संघ गारपुडीची ही मेहनत आज या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण मैदान सज्ज झालं, अनेक दिवसांपासून या मेहनतीचं फळ. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एकच धाव येईल. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाच आकड्यावरती. स्कोरच्या भूमिकेत आपण अनुभवतोय साई पिंपरकर यांना एक उत्कृष्ट समालोचक. अगदी त्यांचं समालोचन ऐकून खरं म्हणायला गेलं तर पेडलीच्या मैदानावरती तो आवाज जरूर त्यांचा तुम्हाला ऐकायला मिळेल. सुधागड तालुक्यात युट्यूबचं माध्यम फार, आता सोशल मीडियाचं युग आहे आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांना संधी उपलब्ध सुद्धा होत आहेत. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय पंचांकडे अशा बोल नजरेतून पाहिलं जात आहे बॅटर, परंतु इथे पंचांचं एक निरीक्षणात्मक कामगिरी आणि त्याच्यानंतर हा बॉल डॉट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र लॉंग ऑफ कडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावीच्या मदतीने तीन बॉलचा तरार संपलाय. दुसरं षटक समाप्ती पथावरती येण्यासाठी तीन बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती सात आकड्यावरती. पहिल्या तीन बॉल मध्ये तीन धावा खर्च केल्यात अतुल लोंगळेने. आकाश गायकरच्या पावलावरती सध्या मित्र म्हणेल पाऊल ठेवण्याचा प्रयत्न. चांगला फटका आहे ऑन साईडला, लॉंग ऑनला फटका लगावलाय आणि यावेळी मात्र एक धाव कम्प्लीट होईल. अगोदरची मॅच आपण पाहतोय अगदी दोन्ही जवळचे संघ होते, परंतु डिक्सल संघाने शेवटच्या क्षणाला जी बाजी मारली कौतुक करावं लागेल संकेतचं. प्रेशर क्रिएट झालं होतं आणि त्याच्यानंतर बॅटिंग करणं तितकं सुपर राहिलं नव्हतं आणि अशा परिस्थितीत सिक्सर टोकून मात्र मॅचला विजयी पताका झळकवताना तो दिसून आलाय.
अतुलचा नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, फार चांगला बॉल, सरळ रित्या बॉल कीपरच्या हातात, त्यांनाही थोडा अनुभव मैदानात जरूर आणावा लागेल तुमच्यासाठी, कारण मला सुद्धा माहिती आहे की ती ताकद आहे तुमच्या बॅटिंगची, परंतु आता मैदानात अतुल लोंगलीच्या गोलंदाजीवरती प्रयत्न असफल जरूर ठरत आहेत, परंतु त्यांना सफल करावा लागेल। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, फटका सजवला जातोय गॅपचं सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, परंतु या वेळी चांगलं क्षेत्र रक्षण, एक धावीच्या मदतीने इथे दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले एका विकेटच्या नुकसानी अंती 9 आकड्यावरती, 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट डीजे। सेकंड राउंड ची फर्स्ट मैच, मायरा इलेवन मार्केवाड़ी आणि त्याच्या विरोधात दहिवली टीम, दोन्ही टीम चे कॅप्टन आपण मध्यंतराला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचे। सांगिक कोड्यातलं तिसरं षटक, पुन्हा एकदा आकाश गायकर राईट आर्म राऊंड द विकेट, हवाई सफर, हवाई सफर आणि चेंडू खाली स्वतः आकाश गायकर झटका देतो आहे तो तनाईचा आणि इथे मात्र सलामीची जोडी संपूर्णपणे आता सोमजाय गोंडके टीमची तंबूच्या आसऱ्याला डीज आहे। म्हणेल परंतु विकेट मात्र अतुल लोंगलेच्या खात्यावरती आली नाही, ज्याने 5 धावा खर्च केल्या, परंतु आकाश गायकरने पहिला बॉल बॉलिंगवरती पहिलं षटक जे फेकलं तिथे मात्र तिसऱ्या बॉलवरती एक विकेट आणली होती। सरळरित्या धावा येत नाहीयेत अशा परिस्थितीत थोडं वाकडं होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा पाहायला मिळतोय। आकाश धुरी अर्थातच आकाश म्हटलं तर कोण इतकं ओळखणार नाही, परंतु बाबू धुरी म्हटलं की बरंच काय होईल। पुन्हा एकदा फटका उचलून खेळण्याचा प्रयत्न, हवेत वार केला सध्या बाबूने, मी तर म्हणेल यावेळी, कारण बॉलचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जसा बॉल टप्पा घेतला पिचिंग केली आकाश गायकरने त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर अगोदरच बॅट फिरवून बाबू मोकळे झाले होते आणि त्याच्यानंतर हा बॉल सरळ कीपरच्या हातात, प्रॉपर टायमिंग होणं अपेक्षित असेल आता बॅटिंग लाईन साठी सोमजाय गुणगे टीम कडून, मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, तोच प्रकार आहे, अगदी थोडा लेंथ मध्ये थोडासा बदल आला, टप्पा घेतल्याच्या नंतर उंची कमी पद्धतीत पाहायला मिळाली मगाच्या बॉलनुसार, परंतु यावेळी आकाश गायकरचा तुम्ही विचार करायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाजी सध्या मैदानात त्याची चालू आहे। 10 बॉल फेकलेत, 10 बॉल मध्ये 2 विकेट आणि 4 धावा खर्च केल्यात अवघ्या। पुन्हा एकदा पॉइंट कडे खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, हे समीकरण जाणावं लागतं, बाबू धुरींकडे तो अनुभव आहे, कारण मी नेहमी सांगतो की परिस्थितीनुसार तुम्हाला क्रिकेटचा खेळ करणं गरजेचं आहे, अशा वेळी आपल्या बॅटमधून धावा येत नाही त्यावेळी कुठेतरी स्ट्राईक रोटेट होणं, दुसऱ्या बॅटरला संधी देणं हे क्रिकेटमध्ये करावं लागतं, पाहूया सध्या संधी तर दिले संकेत जंगमसाठी,
फटका उचलला जातोय, परंतु इथे जेल टिपण्याचा फार चांगला प्रयत्न, जेल जरूर ड्रॉप झालाय परंतु प्रयत्न फार चांगले होते आणि इथे एकच धावील, एका धावेच्या मदतीने तीन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोचली ती अद्याप 11 आकड्यावरती 2 विकेटच्या नुकसानी डीज आहे। जाऊन पोचला त्या अद्याप पर्यंत 11 आकड्यावरती। थोडा संकट आता आहे समजाय गोंडगे टीम, परंतु आता मात्र त्या धावा आणाव्या लागतील। पहा मग आता सामना जर आपण अनुभवला ना तर मित्र म्हणेल डिक्सर टीम साठी त्या 39 धावा काहीशा कमतरतेतच होत्या आणि अशा वेळी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच चालली होती। शेवटचे 3 बॉल बाकी असताना 4 ची गरज आणि तिथे आला होता सिक्सर। फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर डिसिजन इट इज वाईट, वाईटच्या मारने अतिरिक्त बोनस धावफलकावरती पाहायला मिळतंय। दाबा जाऊन पोहोचलेत 12 आकड्यावरती। अगदी जर पाहायला गेलं तर 12 वाजून गेलेले आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जरूर आपल्या भेटीला आहे। आयोजकांचं कौतुक जरूर करावं लागेल, 8 च्या लॉट्सनुसार या ठिकाणी या मॅचेस आहेत। कर्जत तालुक्यातील टीमना सुद्धा तितकंच प्राधान्य देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय ना मोठमोठ्या टीम तुम्हाला जरूर तिसऱ्या आणि चौथ्या रजनीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील। चांगला फटका आहे, ऑन साईडला फटका टोलवला आहे, बॉल जातोय तो मात्र सीमारेखा पार, देर आहे दुरुस्त, परंतु आता जितू पाटील साहेबांना प्रेमळ सुनेची करम म्हणायला तर गरज नाहीये, कारण त्यांचं सामाजिक कार्य इतकं महत्वपूर्ण आहे की ज्याच्यातून मात्र ते वारंवार दाखला देत असतात। इथे मात्र एक धाव कम्प्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होता बाबू धुरेंचा, परंतु एका धाबेवरती रोखला गेला, एका धाबेच्या मदतीने धाबा जाऊन पोहोचला त्या 17 आकड्यावरती। मोठमोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे कुठेतरी समजाई गुणगी टीमला। एक आता विचार जर करायला गेला तर ते 35 ते 40 च्या दरम्यान स्कोर आणणं फार गरजेचं आहे। एक फायटिंग स्कोर मात्र मैदानावरती त्यांना उतरवावा लागेल, परंतु त्याच्याकरता बॅटिंग फार महत्वपूर्ण आहे। हे समीकरण आहे, खरं म्हणायला गेलं ना आपण ज्या लाईन वरती जरूर पंचांचं निरीक्षण आपण पाहतोय, कारण बॉल जेव्हा फेकला टप्पा घेतला तो बॅट मध्ये येत होता आणि त्याच्यानंतर त्याने बाहेरच्या दिशेने जे वळण घेतलं त्याच्यावरती अपील जरूर केलं। सेम पद्धतीत बॉल आपल्याला पाहायला मिळाला, अगदी गोलंदाज आपण पाहतोय रोहित गायकर, चौथा षटक त्याच्या हातात आहे, छोटा पॅकेट आहे, बडा धमाका करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल जातोय सीमारेखा पार, इथं आणखी एक दर्जेदार चौका डीज।
अगदी जर तुम्ही पाहायला गेलो ना तर प्रत्येक गायकाने जितूबाई यांच्यावरती गाणं आधारित केलं. संपूर्णपणे जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ना की नव चैतन्याप्रमाणे काहीतरी नवीन घडवायचं हा मनसेचा दास. आणि जितूभाई पाटील म्हटले की काही ना काहीतरी नवीन असतं. सामाजिक उपक्रम तर वारंवार राबवले जात आहेत. मैदानाला जर तुम्ही पाहायला गेलं तर आज LED लाईट आहे संपूर्ण मैदानाच्या सभोवताली. आणि आपण पाहतोय ना मेडिकवर हॉस्पिटलची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या आहेत परंतु क्रिकेटच्या मैदानात एकतर मेडिकल किट पाहायला भेटायचं त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स पण पाहिली परंतु प्रत्यक्षरित्या ॲम्ब्युलन्सच्या समवेत डॉक्टर लोकांची टीम कधी अनुभवली नव्हती. परंतु जितूबाई पाटील यांनी मात्र तो करिश्मा करून दाखवला. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक खिलाडूची काळजी घेणारे जितूबाई पाटील यांच्या नावाने असलेली ही मनसे रायगड चषक 2024 स्पर्धा. चांगला फटका आहे पॉइंटला फटका दिला एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक तैनात होईल परंतु बॉल जाईल सीमारेखा पार. धाव संख्या जाऊन पोहोचल्या आता या चौकाराच्या मदतीने 25 आकड्यावर. अशाच पद्धतीत द्यावे लागणार आहेत. आकाश लोंगले गोलंदाजी मार्गवर. चांगला फटका यावेळी मात्र आकाश लोंगलेला फटकेबाजी होते. इथे आलाय सिक्सर देर आहे दुरुस्त परंतु फटकेबाजी जरूर होती आहे या सिक्सरमुळे. धावा आता मात्र जाऊन पोहोचल्यात 31 आकड्यावरती. पहा क्रिकेट बदलणारा कारण इथे पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावा होत्या त्या मात्र फक्त 11. त्याच्यानंतर आला रोहित गायकर ज्याने 10 धावा खर्च केल्यात. परंतु आता आकाश लोंगलेचं षटक हे महागड जरूर ठरत आहे. आता या 3 बॉल मध्ये त्याने धावा खर्च केल्यात त्या 10. 2 मोठे स्ट्रोक आले सुरुवातीला. बॅटर संकेत जंगमच्या बॅट मधून या धावा आल्यात. समीकरण आपण अनुभवतोय ना की ज्या फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचायचंय समजाय गुणगे टीमला कारण आता वातावरण थोडस म्हणायला गेलं तर बॉल मध्ये ती नमी जरूर पाहायला मिळतीये. चांगला बॉल डॉट आलाय 2 मोठे स्ट्रोक त्याच्यानंतर 2 बॉल डॉट आलेत. थंडीचा कडाका अगदी वाढायला सुरुवात झालीय. फटका टॅप करून केले गेले क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एकच धाव येईल कारण असं म्हटलं जातं ना की महाशिवरात्रीची चाहूल फार थंडीमुळे हैराण करत असते परंतु तितकाच उत्साह सुद्धा पाहायला मिळतो. परंतु इथे चांगला स्ट्रोक यावेळी मात्र बॅकपुटवरती जाऊन जागा बनवली त्याच्यानंतर मात्र स्ट्रोक घेतला. बॉल जाईल सीमारेखा पार येतो शेवटच्या क्षणाला हा सिक्सर आणि या सिक्सरच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 38 आकड्यावरती. आता काय होईना परंतु मी तर नक्की म्हणेल की पाहिजे तो फायटिंग स्कोर सध्या चौथ्या ना पाचव्या षटकामध्ये समजाय गुणगे टीमने मैदानात आणलाय. एक थोडीशी लेवल आणि त्याच्यानंतर थोडस उमरली टीमला प्रयाग प्रणील 11 उमरली टीम यांच्यासाठी मात्र थोडस डोक्याला तापदायक जरूर असू शकतं परंतु पाहूया सेकंड इनिंग मध्ये काय होईल.
प्रयाग पर्णिका उमरली आणि त्याच्या विरोधात समजाय गुणगे टीम 38 धावा धावपळ कावरती लागल्यात 39 ची गरज आहे आणि नक्कीच टॉस साठी आपण आमंत्रित करूया दहिवळी आणि त्याच्या विरोधात मायरा 11 मार्केवाडी. त्यांना विनंती करेल की आपल्या शुभा असते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला विनंती करेल मी मायरा 11 मार्केवाडी आणि त्याच्या विरोधात दहिवली टीमचे कॅप्टन या आपण या ठिकाणी आपला टॉस केला जाईल. हा सामना 4 षटकांचा असेल. दैवली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. विनंती करायला प्रॅक्टिस मायरा 11 मार्केवाडीचे कॅप्टन नामदेव मार्के आपला कॅप्टन पाठवा. टॉस बॉक्स मध्ये खरं तर पाहुणे आपले जोडले गेलेत. थोड्याच वेळात मार्केवाडी टीमचे कॅप्टन देखील येतील. केतन बांबळे एक स्वतः आयोजक आहेत संदीप बोराडे. नुकताच त्यांची देखील स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेबद्दल आपण त्यांना आवर्जून विचारूया. कॅप्टन येईपर्यंत मार्केवाडीचा प्रश्न तर मी जेव्हा ते पहिल्या मॅचला खेळत होते ना तेव्हाच मी करणार होतो आणि जेव्हा टॉसला आलं त्यावेळी थोडी घाई झाली होती आपल्याकडे पाहुण्यांची, परंतु खेळत असताना पहिल्याच बॉलवरती आउट होऊन बाहेर आले. गोट्या अंपायरने व्हॉट्सअप स्टेटसला टाकलं होतं की कोणाचं नाव मी सेव्ह करणार नाही, परंतु केतन बांबळेचं नक्कीच नाव माझ्या फोनबुक मध्ये सेव्ह असेल. ते कधीच विसरणार नाहीत. नामदेव मार्के या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनस्वी दोघांनाही शुभेच्छा. टॉस केला जाईल प्रकाशजी राऊत यांच्या हस्ते. कॉल आहे दैवली टीमचा राज मुद्रेचा आणि आलाय मनसे. अर्थातच टॉस जिंकला नामदेव मार्के काय घ्याल. चला फिल्डिंग स्वीकारले, परंतु नामदेव मार्के आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धा आपण अनुभवल्यात. आता तुमच्या मुखातून आम्हाला या स्पर्धेबद्दल जाणून घ्यायचं आहे. स्पर्धा तर खूप छान आहे. जितूभाईंचं आयोजन मागच्या वेळेस पण आम्ही खेळलेलो इथे. या स्पर्धेचं मुख्य म्हणजे या स्पर्धेला मला असं आनंद वाटतो इथे खेळायला, कारण की इथे 32 जमा खेळतात. सर्वात महत्त्वाचं इथे पैशाची किंमत नाही आहे. इथे 38 आणि 48 आणि 40 विषय नाहीच आहे. इथं जसं इथे कर्जत तालुक्यामध्ये निसतं पैशाचा बाजार चालू आहे. इथे क्रिकेटमध्ये बाजार चालू केला आहे. फक्त बाजार, अरे बंद करा. कमिटीने थोडासा तरी या गोष्टीवरती लक्ष द्या. 4-4, 5-5 राऊंड मारून आम्ही 4-4, 5-5 राऊंड मारून कधी कधी तिसरा प्राईज आणि चौथा प्राईज घेऊन घरी जायला लागतो. करा जरा हे नियोजन करा. जरूर नामदेव मार्के, तुमच्या सूचना कमिटीपर्यंत पोहोचवल्या जातील. नामदेव मार्केने आयोजनाची तारीफ केली, एक शोकांती काही सुद्धा बोलून दाखवले. पाहूया आणि आपण जाऊया केतन बांबळे यांच्याकडे. केतनजी मॅचला एकीकडे सुरुवात होईल जरूर, परंतु केतनजी सध्या जर पाहायला गेलं तर समीरने सुद्धा उल्लेख केला, आमच्याही बाबतीत आपण पाहतोय गोट्या अंपायरला तुम्ही कर्जतमध्ये जरूर इन्व्हाइट केलं, परंतु एक तुम्ही सुद्धा यशस्वी आयोजक आहात आणि सध्या चालू असलेली मनसीची ट्रॉफी आहे. काय सांगाल दोन्हींमधला फरक? मी तर पहिल्याच मॅचला सांगितलं आयोजन खूपच छान आहे. LED असेल, परत आम्ही आधी सांगितलं की स्पेशल 32 टीम आहेत. आमच्या टुर्नामेंटमध्ये 40 होत्या पण इथे 32 आहेत. चांगलं आयोजन, आयोजन तर खूपच छान असतं जितवादाचं. यंदा पण चांगलं हे खरं आहे. नामदेव मार्केटने शोकांती का बोलून दाखवली, परंतु चूक कबूल करल्यावर सुद्धा ती छाती लागते आणि ती दाखवली केतन बांबळेने. वल मनस्वी दोघांनाही शुभेच्छा असतील. बोलूया मॅच कडे. कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन जिथे जोडली जातील सवीर सवने. धन्यवाद संदीपजी बोराडे आणि त्याचबरोबर मयूरजी कांबळे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मनसे रायगड चषक 2024 सन्माननीय श्रीमान राज साहेब ठाकरे यांचे विश्वासू आणि खंदे शिलेदार रायगडचं दमदार असं नेतृत्व आदरणीय जितेंद्रभाई पाटील
मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीनं साकारण्यात आलेली स्पर्धा आज स्पर्धेचा पहिला दिवस सन्माननीय अमितजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते क्रीडा सोहळाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेबांची उपस्थिती, माजी आमदार मनसेचे नेते आणि आता सध्याच्या घडीला फर्स्ट राऊंडमधील लास्ट मॅच. खोला टाकला होता चेंडू, गुडघे संघ गोलंदाजी करतोय, टार्गेट सेट केलं 39 धावसंख्येचं. सलामीची जोडी आकाश गायकर आणि आकाश लोंगले, प्रयाग आणि प्रणिका 11, स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली विरोधात सोमजाई गुंडगे या दोन संघादरम्यान. पहिली षडक आदर्श मोहिते, एक वेगवान गोलंदाज, धावसंख्या ती मात्र 4, पाठलाग चालू आहे 39 धावसंख्येचा. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, फिल्डर आहे तिथे, झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. खेळाडू फारच दूर होता पण अशा कॅचेस घेणं थोडं कठीण काम आहे. सोमजाई गुंडगे विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली, आज प्रयाग प्रणिक या नावाने, प्रणिका या नावाने आज संघ मात्र खेळतोय. 5 धावा धावफलकावर नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, त्याच दिशेनं हा चेंडू. आता हा पूलचा फटका होता, फक्त एकच धाव. दमदार असं नेतृत्व सन्माननीय जितेंद्रभाई पाटील. पहिल्या पर्वामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, आदिवासी आणि मध्यमंद शाळांना रायगड जिल्ह्यातील संगणकाचं वाटप त्यांनी केलं होतं. आज दिव्यांगजनांना व्हीलचेअर देऊन मात्र त्यांनी हा एक त्यांचा मुख्य खूप मोठा सन्मान मात्र केलाय, सहकार्य केलंय. डाऊन द ग्राउंड हा फटका, परंतु फिल्डर आहे तैनात, फक्त एकच धाव. चांगला सेटअप फिल्डिंगचा, फक्त एकच धाव. आदर्श मोहितेचं षडक इथे समाप्त झालंय. पॉवर प्ले मध्ये एकही विकेट नाहीये ही जमेची बाब. उमरोली संघाची धाव संख्या ती मात्र 7. जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा, वाली बनलाय जनतेचा. जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा, जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा, जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा, जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. बिंदास जी लदगे यांनी गायलेलं हे गाणं. तमाम क्रीडा रसिक उपस्थित आहेत, परंतु क्रीडांगणावरती तुम्ही जाल तर थंडी खूपच जोरदार आहे. आज थंडीचा कहर जाणवतोय. तरी सुद्धा पहा, 4 स्टँडमध्ये प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. मगाशी देखील मी उल्लेख केला की 2 स्टँडवरती कब्जा केलाय तो मार्केवाडीच्या पाठीराख्यांनी. आकाश दुरी, बाबू दुरी गोलंदाजीसाठी तयार. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच. आकाश गायकर, वेगवान चेंडू होता, इम्पॅक्ट इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप हेच दर्शवत असताना चांगली गोलंदाज आहे आकाश दुरी. हे बॅटल चांगलं रंगेल, कारण आकाश गायकर एक चांगला ऑलराऊंडर आहे. KPL मध्ये देखील प्रामुख्याने या खेळाडूची भूमिका फार महत्वाची ठरली होती NB Foundation 4-5 साठी. आणि आता आकाश दोरी त्याच्या समोर. यॉर्कर बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये स्ट्रोक आहे, पॉवर प्लेचा षडक. दुसरी धाव घ्यायची आहे आणि ते 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे सर्वच खेळाडू उपस्थित आहेत. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. ओंकार आहे त्याचबरोबर, निकेश आहे, बंटी आहे, त्याचबरोबर आमचे आयोजक देखील या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. अक्षय तिथे दिसतोय. प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी पार पडत असताना प्रत्येक संयोजक. ओवर पिच बॉल समोर खेचलाय, लॉन्ग ऑनला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल पाठवला आकाश गायकरने, सीमारेषा पार. करण अंबाला आहे आकाश गायकर, व्हेरी डेंजरस प्लेयर, एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे तो मात्र उमरोली संघाचा.
सहा धाबा, धाबसंख्या ती मात्र 15, 39 धाबसंख्येचा पाठलाग करायचे. बॅकफुटला जाऊन कट केलाय, अगदी समोर झेल, चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. आय थिंक तिथे शंकर पारधी आहे, चांगली फिल्डिंग, कारण अशा पद्धतीचं जेव्हा समोर तुमच्या चेंडू येतो तुम्ही पॉईंटला उभे आहात, खूप कठीण काम आहे. आणि या थंडीमध्ये पायाला लागणं, सतीश जाधवला जाऊन विचारा, मगाशी फिल्डिंग करताना त्याच्या देखील लागले. खुला टाकला होता चेंडू, ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक, चांगलं कॉलिंग आकाश लोंगलेकडून, थांबवलं आकाश गायकरला. निर्धाव चेंडूचे होते सांगता, डॉट बॉल इथे टाकला आहे आकाश धुरीने, एक षटकार त्याच्या विरोधात आला. धावसंख्या ती मात्र 16-16, 39 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे, 23 धावसंख्येची गरज आहे. ती प्रयाग प्रणिका 11 स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाला दिशा दिले, जबरदस्त हा खेळाडू आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, आकाश लोंगलेच्या बॅटमधून कलात्मक चौकार. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय, धावसंख्या ते मात्र 20 आणि आता 18 बॉल शिल्लक आहेत, धाबा करायचे त्या 19, 18 चेंडू 19 धावसंख्येची गरज. सोमजाई गुडगे संघ या वर्षी संपूर्णतः बॅकफुटला आहे, ही गोष्ट खरी आहे. काही ना काहीतरी या संघाच्या बाबतीत घडतं आणि असं प्रत्येक संघांच्या बाबतीत घडतं. मागचे कित्येक वर्ष या संघाने मक्तेदारी सिद्ध केले कर्जत क्रिकेटच्या पटलावरती, इतरही तालुक्यात जाऊन हा संघ जिंकलाय, त्याने स्पर्धा चांगल्या खेळल्यात, परंतु यावर्षी त्यांचा परफॉर्मन्स निश्चितच थोडा खालवलाय, परंतु बॅड पॅचमधून हा संघ जातोय. सर्व संघाला एकत्रित यावं लागेल, खेळाडूंना कबर्सच्या वरतून मारण्याचे इथे प्रयत्न, डीप कबरला चांगली फिल्डिंग. या संघातील सर्व खेळाडूंना एकत्रित येऊन थोडं चर्चासत्र करावं लागेल, नक्की आपलं चुकतंय कुठे, कधी कधी चुकतही नाही, परंतु नशिबाचे देखील साथ, आपण नेहमी म्हणतो ना काही खेळाडूंचे स्टार असतात, होतं असं, कधीतरी घडतं. स्वतःला वेळ द्यावा लागेल, संघाला वेळ द्यावा लागेल, येत्या काळात नक्कीच चांगला संघ कामगिरी करेल यात शंका नाही, परंतु सध्या तरी 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावांची. आणखी एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फक्त दिशा दिली, आकाश लोंगले कलात्मक फटकेबाजी. आकाश लोंगलेचा ना तर निश्चितच एक अंडरआर्म स्पेशालिस्ट प्लेअर आहे, गॅपमधून कसं खेळायचं त्याला ठाऊक आहे, आणि त्याचाच फायदा उचलत असताना आकाश लोंगले, 4 धाबा त्याच्या नावावरती जोडल्या जात आहेत. फलंदाज इथे बाद, पंचांनी बाद घोषित करण्याच्या अगोदर आकाश लोंगले इथे मात्र माघारी परतलाय, सच्चा खेळाडू आकाश लोंगले, बाद होऊन माघारी परततोय.
जय लोंगले मैदानात दाखल झालाय, धावा संख्या जाऊन पोहोचले ते आता 25 वरती 25, 14 ची गरज. एक धाव इथे चोरले. आदर्श मोहिते हा खेळाडू, विजय पवार हा खेळाडू, त्याचबरोबर एक अमराई संघामध्ये एक आणखी एक खेळाडू आहे विशाल पोखरकर कडावचा, बरोबर वैभव माळी आय थिंक वंजारपाड्याचा. बरेच खेळाडू आहेत, काहींची खेळाडूंची नावं मला आता आठवत नाही आहेत. असे बी काही खेळाडू नोट करून ठेवलेत की येत्या काळामध्ये कर्जत तालुक्याचे नाव हे खेळाडू नक्कीच पुढे नेणार, यातील मात्र सुद्धा शंका नाहीये. हलक्या हाताने चेंडू ढकललाय, म्हणूनच मी म्हटलं हा कर्जतचा कर्ण आंबाला आहे, जबरदस्त ऑलराऊंडर आहे, मॅच घेऊन चालतो पुढे, मॅच घेऊन चालतो, कधीच मॅच सोडत नाही. अर्ध्यावरती तो मैदानावरती उभा आहे तर तो 100% विजयासाठीच खेळणार असा आकाश गायकर. एकरी धाव, स्कोर 27-12 धावा करायचे. सेन्सिबल क्रिकेट आदर्श मोहितेच्या विरोधात. अनेक चर्चा झाल्या टॉस दरम्यान. वेगवान चेंडू होता आदर्शचा, 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धाबल संख्या ती 27. आता इक्वेशन आहे 12 चेंडू 12 धाबांची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज रा. आयोजक तिथे पोहोचतील, स्टेजच्या समोर जी शेकोटी पेटवली ती बंद करा. रोशन सर, तुमचा आवाज माझ्या कानात भरलेला आहे. कॅमेरामन जरा कव्हर करा यांना, स्क्रीनवर मोठं एक एक जण दिसू द्या. 12 चेंडू 12 धावांची गरज. निमेश मोहिते, महाराष्ट्राचा कॅम्प ज्या खेळाडूने अटेंड केला होता, आज अ लेदर बॉल क्रिकेट बॉलर. पहिला चेंडू, पंच इथे इशारा करतायत, व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. सर्व पाहुणे मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत, कडाक्याच्या थंडीमध्ये बसून सध्या ते आनंद घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. खेळाडू जे खेळणार आहेत ना त्यांनी थोडं वॉर्मअप व्हावं, नाहीतर आतमध्ये जाऊन खेळणं थोडं कठीण काम आहे, एवढी थंडी आहे सध्या. हुक केलाय, बॉल पाठवलाय, फाईन लेगला, आकाश गायकरच्या बॅटमधून षटकार. सहा 5 धावांची गरज. 34 झाल्या, षटकार आलाय आकाशच्या बॅटमधून. ऑन साइडला, व्हॉट अ शॉट बाय आकाश गायकर, विनिंग स्ट्रोक. सामना इथे विजय झालाय प्रयाग प्रणिका 11 स्वर्गीय दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली हा संघ. अभिनंदन. Yeah.
आकाश गायकर सुसज्ज अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. मनसेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रबाई पाटील साहेबांची स्पर्धा